आपली गाडी लोड होणार आहे, त्यात आपण थोडक्यात माहिती घेऊ यांच्याकडून। तो ये अभी जो गाड़ी लोड का सिस्टम है इसके साथ कैसा कैसा आता है और सर ये मेन बात होती है, ये पहले ये देखो सर, मिट्टी गाड़ी में कम से कम 2 फुट मिट्टी होनी जरूरी है सर, इससे कहें अंदर में फिसलती नहीं है। जैसे बाथरूम वगैरह करती है तो कई बार मिट्टी कम होती है तो पैर वगैरह फिसल के चोट लग जाती है। और मेन पॉइंट सर ये चारा वगैरह रखा हुआ है सर आगे, ठीक है सर, और आगे रखी है इसके जो गेहूं का होता है सर उसको बोलते हैं सर चोकर वगैरह, ये रास्ते के लिए, और अलग से अपने हरा अलग से दिया सर इनको। ये गाड़ी की मेन चीज है सर, इसमें मिट्टी का मेन ही सब मिट्टी का होता है सर गाड़ी के लिए। और ये प्रॉपर ठिये पे लगी हुई है सर, 17 फुट की गाड़ी है, गाड़ी सर इसमें 14 फुट भी चली जाती है। पर हमने गाड़ी बड़ी इसलिए की है क्योंकि किसान भाइयों ने इतना पैसा लगाया सर, तो जरूरी है ये चीजें सर, गाड़ी खुली होनी चाहिए और जिससे कोई दिक्कत ना आए सर। गाड़ी 15 फुट में भी जाती थी, बाड़ा थोड़ा बहुत 5-7 हज़ार का फर्क था सर इसमें। पर हमने कस्टमर को समझाया सर भी 5-10 हज़ार से आपको कोई ज़्यादा फर्क नहीं पड़ रहा, तो इसलिए गाड़ी बड़ी ली, इससे आराम से जाएगी सर गए। मित्रांनो विश्वास आहे, तो माती वगैरह टाकली यांना, आता ये अपने गहू भुसा दिल्ला आहे यांना, आता पट्टा जो पुढे गेल्यावर ओपन होऊन जाईल कारण आता गर्मी जास्त आहे। आपण पाहू आणि हरा चारा वगैरे यांना दिलेला आहे उद्यासाठी, बाकी तिथे स्टॉपवर भेटून जातो आपल्याला। तब तर पाहू गाय वगैरे कसे लोड करतात, पाहू शकता तुम्ही। आता लोडिंग चालू झाली आहे आपल्या गाडीची, तर एक एक गाय आपल्या 6 गाई आहे, एक गाय आता गाडीमध्ये चढवणार आहे। पत्तर कन्नी ते बन, कन्नी ते इधर इधर खून दे, कन्नी दी बन लावे ना लो की करना रे। मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे आता लोडिंग करताय गाडी, मित्रांनो अशा प्रकारे आपली लोडिंग झालेली, इंजिन वगैरे घेतून जायला 7 वाजले आहे संध्याकाळची, आपली गाडी निघाली आहे लोडून, वरती असं पट्टा काढून घेतला म्हणजे गाईला हवा वगैरे लागण व्यवस्थित, आणि मागून सगळं पॅक वगैरे केले तर गाडी निघले। आता आपण उद्या बघू, आपण आता 2 ते 3 स्टॉप होणार आहे आपले, गाडी कुठं स्टॉप होती कुठं उतरत्या सगळं तुम्हाला सांगेन मी, कोणत्या ठिकाणाहून उतरायची काय काय। चला मित्रांनो आता आपण निघतोय, मित्रांनो आता आम्ही जे पंजाबहून निघलो होतो त्यात हा राजस्थानमध्ये किशनगड स्टॉप आहे, तर रात्री आम्ही समजा 8 वाजता तिकडून गाडी लोड केली ती, तर आज आम्ही किशनगडला आलो आहे सकाळी 7 वाजता, गाय वगैरे उतरलेला आहे अशी सोय आहे इकडं किशनगडला। पाहू शकता तुम्ही हा पहिला स्टॉप आहे पंजाबमधून निघल्यानंतर, अशा जवळपास 7 गाड्या उतरलेल्या आहे, इकडं पाणी प्यायची वगैरे व्यवस्था आहे सगळी, इकडं ते जे दूध निघते आणि जे चार्जेस राहत त्यांचे 4-5 रुपये फी घेता। हा स्टॉप झाल्यानंतर
मग दुसऱ्या दिवशी स्टॉप एमपी मध्ये राहतो रतलाम मध्ये, आणि मग तिथून पुढं मालेगाव किंवा मग जवळ असलं गाव तर डायरेक्ट घरी गाडी पोहोचून जाते. तर सध्या गैरात्रभर उभं राहिल्यामुळं आता दिवसभर इडं आराम करतील, त्यांना उतरल्यानंतर 2-3 तास आराम करून द्यायचा. मग चारा टाकायचा थोडंफार खाल्ल्यानंतर, गाईला पाणी वगैरे दाखवून दिवसभर आराम करते ते, आणि मग संध्याकाळी गाडी लोड होईल परत 6-6:30 वाजता. हे किशनगडमधून थोडं पुढे 10-15 किलोमीटर इकडं स्टॉप आहे. भरपूर व्यवस्था आहे इकडं गाईची वगैरे. तर आपल्या काही इकडं बांधलेलं आहे बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता आमचा दुसरा स्टॉप आहे रतलाम मध्ये, एमपी मध्ये येते मध्य प्रदेश. आणि आता सकाळचे 6:30 वाजलेले, गाडी येऊन थांबली आमची इड. अशी गाडी लावायला इड सोय राहते गाय उतरण्यासाठी. तर एक एक गाय काढून आपण तिकडे बांधून घेऊ, जे आज आपला शेवटचा मुक्काम आहे. इडून आज दिवसभर गाई आराम करतील, आणि मग इडून निघल्यानंतर लगेच आपलं कन्नड म्हणजे मालेगावला मुक्काम होतो. पण आपलं कन्नड इडून आपलं कन्नड इडून जवळच आहे, 70-80-90 किलोमीटर, त्यामुळं चाललं जाईन. पण महाराष्ट्रातील बरेच जिल्हे का मालेगाववरून 300-350-400 किलोमीटर पण येतात, त्यामुळे मालेगावला एक मुक्काम होतो. आमचं जवळ असल्यामुळं एक मुक्काम आमचा वाचतो. तर आज उद्या सकाळी आम्ही घरी चाललेलो, म्हणजे 2 मुक्काम होते आता सध्या. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ याच्यासाठीच बनवला की तुम्हाला पूर्ण माहिती मिळो, कसं कसं स्टॉप असतं, कसे काय परचेस, ते सगळे आपण व्हिडिओ बनवलेले. कुठं थांबता बघा दिवस, तर गाड गाईची कशी हालत होऊन जाते. 12 उभं राहते गाई, 10-12 तास पूर्ण मातीनं ते खराब होऊन जाते गाई, अंगावर पूर्ण उतरून जाते. यामुळेच गाईला शक्यतो प्रॉब्लेम येतो, बाकी वातावरणाचं एवढं काही राहत नाही. यासाठीच मी हा सिरीज बनवली ती पूर्ण पंजाबची. ही तुम्हाला नक्की आवडेल माझी अशी आशा आहे. तुम्हाला पंजाबचे जेवढे पण पूर्ण व्हिडिओ पूर्ण आवडले असन तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.